ओहो कल मैं पूरे चलूंगा उधर का किधर जाएंगे जाने चलना बराबर है ना पूर्ण तुझा तुझा रूम तो रखो ना हो खड्डा देखो खड्डा इधर चेंबर ये खड्डा खोले लेंगे घर देखो अपना पहले अपना घर कैसा दिखेगा चलना आगे नहीं इधर इधर खड्डा नीचे नहीं जाओगे तिकड़ कुछ जाने का जरूरत नहीं आ गया छोटी इकड़ लगे ना इकड़ लगे ना इकड़ लगे ना इकड़ लगे भेज दाखो ना इसका पानी आ गया तुझा फोटो माझा फोटो घे ना आपल्याकडे चल 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 इधर खड़ा रहो इधर इधर खड़ा रहो ये तुम्हारा घर है तुम्हारा है ना खड़ा रहो तो रहो
खाली बिल्डिंग है कुठला आहे आपला भूषण कोतवाल आपण इथे किती वर्षापासून राहताय मी इथे 15 वर्षापासून अच्छा तू आपल्या घरामध्ये किती वाजता पाणी घुसलं आणि तेव्हा तुम्हाला कधी केव्हा कळलं की आपल्या हे रात्रीपासून पाणी इथे येत होतं आणि पाणी येताना जसं हळूहळू पाणी येत होतं तसं हे गटर मार्फत पाणी ना आपल्या बाथरूममधनं याच्यामधनं घरामध्ये शिरायला सुरुवात होते आणि मग असते असते पाणी सर्व घरांमध्ये पाणी शिरायला लागते तुम्हाला केव्हा कळलं आम्हाला रात्री रात्री 10 वाजेपासून आम्ही बघितलं तिथे नाल्याजवळ पाणी आलेलं होतं आणि इथे मनोहर विकासचं जो टर्न आहे त्या टर्नपासून तिथे संरक्षण बाजूची भिंत तुटलेली आहे आणि तिथनं पाणी आतमध्ये यायला सुरुवात झाली त्यावेळेस सागर पारच्या इथे पाणी आलेलं होतं गुडघाभर पाणी होतं तिथे नंतर रात्रीतून पहाटे पाणी सर्व इकडे यायला सुरुवात झाली आतमध्ये हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कधी तिथे जात नाही आहे महानगरपालिकांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि मनोहर विकास जी बिल्डिंग आहे त्याच्यानंतर पुढच्या ज्या बिल्डिंगी आहेत त्यांना नाल्याची जागा जी आहे ती पाणी जाण्याचे मार्ग आहेत हे मोकळे करून दिले पाहिजेत आणि त्यावेळेस हा पाण्याचा प्रॉब्लेम आणि संरक्षण बिंद झाल्याशिवाय सुटणार नाही तुमचं यावर्षी किती नुकसान झालं या पाणी घरामध्ये या पाणी मरामध्ये माझं 7 ते 8 हजाराचं नुकसान झालंय दरवर्षी नुकसान होत असतं इथे नगरपालिका नगरसेवक देतात आम्हाला नाही जे काय असेल त्यांच्या याच्याप्रमाणे जे असेल मान्य त्याप्रमाणे देतात ते शक्ती निर्माण होत चाललेली आहे महागाई वाढली तशी निर्माण शक्ती निर्माण व्हायला लागलेली आपण इथे राहायला रहिवासी किती वर्षापासून आहे मी इथे 24 वर्ष झाले राहते 2005 पुराला तर आमचं म्हणजे पहिल्या मजल्याला पाणी होतं आम्ही ग्राउंडला राहतो आणि आता 2 वर्षापूर्वीचं पण आमच्या घरात पाणी होतं गुडघ्या इतकं पण ह्या वर्षी फक्त आम्ही वाचलेलो आहोत इथपर्यंत येऊन हे मागे फिरलेलं आहे पाणी थोडंसं गेटपर्यंत येऊन पण हा प्रॉब्लेम नेहमीचाच आहे का आता नेहमीचच आहे ना संरक्षण भिंत नाही मेन म्हणजे जिथे नाल्याचं पाणी जातं त्या जागेत जर बिल्डिंग उभ्या झाल्या तर हे पाणी जाणार कसं बरोबर मग नाली सफाई व्यवस्थित झाली नाली सफाई व्यवस्थित होते पण जेव्हा हे बिल्डिंगी बांधले जातात पाणी जायला रस्ता नसल्यामुळे हा जास्त प्रॉब्लेम आहे नाही तर 2005 पुरानंतर 2018 आलेला तोच पूर त्याच्यानंतर आता परत आला यावर्षी हे आता आम्ही ते बोलू नाही शकत ना भ्रष्टाचार करतात की नाही करत बरोबर हे राजकारणी लोक आमदार खासदार बघतील त्याच्यात आम्ही नाही बोलू शकत काही मग नाल्याच्या जागेवर बिल्डिंग कसं काय बांधायची आता म्हणजे जर नाल्याच्या जागेवर कशा बांधल्यात हे महानगरपालिका आणि याच्यातले जे राजकारणी आहेत ते त्याची उत्तरं देऊ शकतील आम्ही जनता सामान्य जनता काही सांगू शकत नाही याच्यातनं हे मेन आमदार खासदारांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं आता मग तसं आम्ही पण नाही म्हणू शकत आम्ही सामान्य नागरिक बोललो तरी बांधले जातो नाही बोललो तरी बांधले जातो बरोबर ना हे पाणी किती वाजता शिरलं असं किती वाजता रात्री 2:30 पाणी आलेलं आहे 2:30 तुम्ही सर्वजण जागे आहात आम्ही रात्रभर जागेच आहोत 2:30 म्हणजे काय आम्ही रात्री 10 वाजताच बघितलं की शनीनगरच्या पुलाला पाणी ओव्हरफ्लोअर झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे जागेच आहोत आणि कारण मेन काय सामान वरती नेण्याचा प्रत्येक ब्लॉकमध्ये जर माणसं राहतात तर सामान कोणाच्या घरात ठेवायचं हा मोठा मेन प्रश्न असतो किमान म्हणजे अंथरूण पांघरून आणि कपडे तरी धान्य विन्य मनुष्य कसाही ॲडजस्टमेंट करतो काही राजकार्य म्हणजे जे आहे समाजकार्य लोक तेही मदत करतात त्यावेळेला नाही करत असं नाही पण किमान कपड्यांसाठी तरी आम्हाला जे असं वाटतं की अंथरूण पांघरूण तरी वर ठेवले तर हे होतं